समजा अफजल खान, आता आय होप यू नो अफजल खान ध्रुव म्हणजे नाही आता म्हणजे सगळं दोन होईल एवढं सेटअप करून मारा. विनीत अलुरकर आणि माझ्याबरोबर आज आहेत माझे दोन जवळचे मित्र. हा खूपच जवळ आहे फिजिकली म्हणजे आता भूपाल लिमये आणि ध्रुव भाटे इज इन US इन अरिझोना. आमचा विषय आहे पुलंचं. फार लाडकं आणि प्रचंड फेमस झालेलं त्यांचं एक कॅरिकेचर जे त्यांनी केलंय कथाकथनमध्ये रूपांतर त्याचं झालंय ऑफकोर्स हरितात्या. पर्सनली स्पीकिंग मी खूप लहानपणापासून हरितात्या कॅसेटवर ऐकलंय. आय हॅव्हंट रेड द बुक बट इट्स आय हॅव हर्ड इट सो मेनी टाइम्स यु नो ग्रोईंग अप. अँड माय स्वतःची एक जी इमेज ऑफ मराठी हिस्ट्री दॅट हॅज रिअली बीन फॉर्म्ड and formed very beautifully because of this one Haritate. I realize it now, you know, at 40, that how much of a soft influence but yet such a deep influence that character played on me, you know, and continues to do it, that I'm so intrigued by it even now. So I'm opening it up, guys. Haritate, I think Dhruv tu tar if I'm not mistaken techa adi aiklan hotas. Nahi, I've actually not heard any Pula. I just knew who he was growing up in Pune in the 1990s, early 2000s, but right. I'd never actually paid attention. So thank you for pointing me in that direction. Why pick Haritatya to begin this? I think I picked him up because it is for me a very pure and simple character. Yeah. To get into straight away. कारण त्याच्यामध्ये इतकी सिम्प्लिसिटी आहे त्या माणसा त्या कॅरेक्टरमध्ये काही डिसेप्शन फार नाहीये. तसं पाहिलं तर कसं माहितीये का हरितात्याचं की यू म्हणजे मी किंवा कोणीही यू विल जस्ट फॉल इन लव्ह विथ हिम असं आहे ते कॅरेक्टर. आणि म्हणून ते मी निवडलं कारण इट वॉज सो इझी म्हणलं आणि तू तुझं पहिलंच होतं. सो आय थॉट इट इज आय मीन इट्स अ गुड चॉईस. पीपल न्यू टू पुला शुड डेफिनेटली स्टार्ट देअर. इन अ वे यू आर गोइंग बॅक टू पुलर्स हिस्ट्री. And therein lies the beauty also, because the picture is not just of Haritatya, the picture is of all the things that were happening around at the time when Haritatya was around and Pulo was young, which was long back. This must be in the 1930s. Haritatya's early 1900s. आपण किती वाचलं की हे नव्हतं ते नव्हतं. दिस इज व्हेरी ड्राय इन्फॉर्मेशन. किंवा चहा नव्हता, हॉटेल नव्हती, ओके आय मीन यू कॅन गेट इट. बट समथिंग लाईक हरितात्या एक असं पूर्ण काय म्हणतो असं तुमचं लँडस्केप तयार होतं तुमच्या मनात की काय चाललं होतं, ती आजी कशी बोलत होती, आजोबा कसे होते, हरितात्या कसे होते. आता हरितात्या बघायला मिळणार नाहीत ऑफकोर्स आमच्यावाला पण असे द एक्स्ट्रोवर्टनेस हॅज कम डाऊन. पीपल आर सो लिमिटेड टू देमसेल्स इन टर्म्स ऑफ दे डोंट वॉन्ट टू एक्सपोज देमसेल्स टू रिडिक्युल. कारण बिंग एन एक्स्ट्रोवर्ट मीन्स यू आर गोइंग टू बी रिडिक्युल्ड अ लिटल बिट, यु नो. You're not keeping to yourself. And in fact, त्याच्यामध्ये आहे की आम्ही पण नंतर थट्टा करत होतो हरितात्यांची. But anyway, right. So for me, that is like, it's a period, you know, it's a period thing. एवढं सटल गोष्टी होत्या त्याच्यामध्ये त्या हरितात्यांच्या आजूबाजूला ज्या घडल्या आहेत त्या पुलांनी इतक्या सुंदर सांगितल्यात की फॉर मी इट इज इट ट्रान्सपोर्ट्स मी बॅक टू 100 years. And that is the only way of doing it actually. If you just listen to it or listen to things like these, which are so beautifully portrayed, की तुम्हाला ते पूर्ण चित्र कळत. मेनी रीझन्स टू लाइक दिस कॅरेक्टर. हु इन्सिडेंटली वॉज ही इवन रियल, लाइक वॉज दिस अ रियल पर्सन इन पुलंस लाइफ? द थिंग इज एक पुलंचा एक इंटरव्ह्यू आहे जयवंत दळवी बरोबर आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की इनफॅक्ट जयवंत दळवी आस्किंग की हरितात्या वगैरे होते आणि ते म्हणले की हरितात्या वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ टू कॅरेक्टर्स इन हिज माइंड. वॉज वन कॅरेक्टर वॉज लाईक अ पर्सन क्लोज टू हरितात्या, नॉट अबाउट द हिस्टॉरिकल थिंग, जे घरी येत राहायचे आणि त्यांना त्याचे आजोबा ते सगळं भांडवल द्यायचे फॉर द बिझनेस अँड ऑल दॅट. सो दॅट पार्ट अँड देन देअर इज अदर कॅरेक्टर, आय थिंक कपल ऑफ कॅरेक्टर्स हु यूज टू कम अँड एंटरटेन द किड्स आणि त्यांना सगळ्या ह्या गोष्टी सांगायचे आणि सगळ्या इतिहास सांगायचे रंगून आणि सगळ्या गोष्टी सांगायचे. आणि त्यात एक जस्ट टू ऍड, त्यात एक हिस्टोरियन पण होते, त्यांचं नाव आबा चांदोरकर. ते येऊन ना ते बसायचे आणि अरे परवाचीच गोष्ट सांगतो आणि असं म्हणून यूज टू टेक इन हिम इन टू 1800s. बोलायची पद्धत अरे परवाचीच तुला गोष्ट सांगतो आणि दॅट वॉज अ हिस्टॉरिकल यु नो रेफरन्स ही वॉज ट्राईंग टू गिव्ह. सो ते इतकं ते ऑर्गॅनिक आहे ना की
माणूस असा न बोलता सटलनेस मध्ये गेला मागे आणि तुम्ही म्हणता अरे परवा म्हणजे आता का म्हणजे काल परवा का नाही परवा ते इतिहासातला परवा येतो जसं ते म्हणतात की हा वर्तमानात माणूस राहायला तयारच नव्हता यु नो तो मिसफिट होता की का कारण की त्याला हे सगळं बहुतेक कुरूप वाटत असेल की त्याला हे ही सगळी ही इंटेन्सिटी जी आहे सोशल प्रेशर म्हणा किंवा काय की हा हरिदातांना हे इतके इनोसंट माणूस हा की ह्याला ते झेपलंच नसेल म्हणून आपला 16th सेंचुरी 17th सेंचुरी मधला काळ बरा कम अक्रॉस एज अ आयडियलिस्ट इट कम्स अक्रॉस एज अ यु नो एज अ रोमॅन्टिक आयडियलिस्ट यु नो इन अ वे आणि माझं परत माय कमिंग बॅक टू व्हॉट विनीत सेड की हरितात्यांचं मी जसं म्हणलं की आपण म्हणलं की ती कॅसेट आली होती त्यावेळेला आणि माझं बेसिकली पर्सनली बोलायचं वाचन लिमिटेड आहे ओके आणि आपण आता ज्या कन्सेप्ट बद्दल बोलतो ऑडिओ बुक्स वगैरे तर हे ऑडिओ बुक्स होती अरे मायाटी म्हणजे खरं सांगतो हिस्ट्री बुक्स एक सांगायचे जसं ते सांगतात की सण आणि तुम्हाला पानिपतच्या जर कोण गेलं आणि मग सांगा इयर सांगा ADBC याच्यातच इतिहास चालतो सगळा यु नो वेअर एज दिस ऑडिओ बुक ऍज अ चाइल्ड ऍज अ 10th इयर 10th स्टँडर्ड किंवा असेल की त्यात हे असं कोणीतरी इनॅक्ट करून दाखवत आहे यु नो दॅट परफॉर्मन्स वॉज सो इम्पॅक्टफुल तेव्हापासून ते मी अजूनही ऐकलं तरी तेच तेवढीच ती त्याला पंच आहे ऍज अ किड म्हणजे मला असं वाटतं लहान मुलांना ना व्हिज्युअलाइज करायला आवडतं रादर दॅन रिडिंग राईट दे वॉन्ट टू व्हिज्युअलाइज दे वॉन्ट टू गेट इन दॅट इमॅजिनरी वर्ल्ड यु नो दिस गाय यूज टू ऍक्च्युअली मेक इट पॉसिबल फॉर किड्स म्हणून त्यांचा ऑडियन्स बनवतो ते म्हणतात की माय ऑडियन्स वॉज किड्स कारण की जास्त आनंद त्यांनाच व्हायचा आले म्हणून ऑल्सो द वे पुलर सेज इट राईट सो द वे पुलर इज सेइंग इट लीव्स यू टू इमॅजिन That's right. Right. Yeah. So the way he is, you know, subtle tencha mane variation dete ajjita tasa aawaz karta so jevan jhala ka tujhe re haritatya he lagets ajji samore te tumcha you know it is right. incredible it's a little it's not overtly done it's not melodramatic but just that right you know the right sound for it you know yeah and portraying not in a derogatory way you know it is just such a nice way the way you picture an ajji आजीवर कोणी रागू शकत नाही आजीला नेहमी एक प्रेमाच्याच भावनेने बघतो आपण यु नो सो ते जे एक आहे ना सो व्हॉट भूपाली सिंग की तो इम्पॅक्ट जो होता जे आम्ही लहानपणी ऐकलं आदितात्य बिकेम अस ही बिकेम पार्ट ऑफ यु नो माय ग्रोईंग अप सगळ्यांचं आमच्या घरात होते आदितात्य असं ते होतं डोक्यात आमच्या होत की हरितात्य हे इतकं मस्त कॅरेक्टर होतं की त्यांनी म्हणजे श्रीमंत केला पोलांच्या भाज्या आम्ही श्रीमंत झालो हरितात्य आम्हाला श्रीमंती आली हरितात्यांची आणि हे म्हणतो तेच एक झालं काय आपल्या सगळ्यांनाच ते आहे यु नो वी डिंट हॅव मराठी आय मीन यू अँड मी ऑफकोर्स नो वी वर इन द सेम स्कूल अँड यू नो इट वेल दॅट यु नो वी डिंट हॅव एनिथिंग टू डू विथ रिटन ऑर ओरल मराठी पोस्ट 12 इयर्स ओल्ड बिकॉज दॅट इज वेन वी ऑप्टेड फॉर जर्मन सो लॉट ऑफ अस ऑप्टेड फॉर जर्मन ऑर हिंदी अँड सो देर वॉज अन ऑप्शन वेर मराठी वॉज आय मीन इट्स नॉट देअर फॉर्च्युनेटली नाव इट्स नो लॉंगर देअर ऑप्शन इज नो लॉंगर देअर But that took, robbed away a lot of the stuff. Not that had Marathi been there, we would have read Pula in the textbooks. I'm pretty sure he wasn't there in the textbooks. at the time. But be that as may, काय झालं की ते लिखित मराठी परत तेच रे फॉर्म्युला काय आपण काय असे शिकलो ग्रेट यु नो म्हणजे इंग्लिशमध्ये असं काय वर्सवत वगैरे काय आपल्याला फारच सुंदर शिकवलं नाही म्हणजे ते फारच अगदी म्हणजे जेमतेम विल्यम आणि वर्सवत आणि ते डॅपोडील आणि सगळं ते असं कोमलं होतं डोक्यात रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट त्यामुळे हे जे आलं तर भूपाल म्हणतो ना दॅट वॉज अ फ्रेश पुलं वॉज टॉकिंग रे गोष्ट सांगत होते एक छान ते काहीतरी उपदेश देत नव्हते तुमची परीक्षा घेत नव्हते ही वॉज शेअरिंग हिज जॉय आणि मला आत्ताच मला हे तेव्हा नाही कळलं आय मस्ट टेल बोथ ऑफ यू पण आत्ता मी हे जे दोन तीनदा ऐकलंय या वीकमध्ये मला हे अजून जाणवतं की आता मी हे केलंय की त्या काळी जॉईंट फॅमिली कशी होती जॉईंट फॅमिली हा खूप क्लिशे विषय आहे म्हणजे आपण ते इतकं बोललेलो आहे की आता ते खरं डोक्यात ते शब्द डझन रिंग मच यु नो वी माहिती आहे की जॉईंट आहे आपण न्यूक्लिअर सगळं पण काय त्या जॉईंट फॅमिलीचं किती सुंदर काय काय ऑफशूट्स होते हे त्या पुलांच्या ह्याच्यामधून येतं की नो कसं होतं की काहीतरी गोड केलं तरी ती आजी म्हणायची प्रेमी होतं रागी होता चिडायचेही पण इन जनरल देर वॉज अ ऍक्सेप्टन्स फॉर पीपल हु आर यु नो पीपल हु आर डिफरंट मी आता फ्रॉम दिस स्टोरीज आय वुड से पुलंचे आजोबा तसे स्टेट फॉर्ड वाटतंय की व्यवस्थित काम करून हे करून फॅमिली जपून हरितात्या वॉज अ लिटल पण तरी सो हरितात्यांना जागा होती समाजात आणि आपलं म्हणून त्यांना करायचे आणि त्याची चेष्टा पण करायचे पण त्यांना जवळ पण ठेवायचे हे जे एक होतं त्यामुळे उगाच हरितात्याची म्हणजे आजी आजोबांनी अशी मजा केलेली असं ते पुलं
कधी त्यांचं आढळत नाही त्याच्यामध्ये. देर वॉज अ लार्जर ऍक्सेप्टन्स ऑफ दॅट बिकॉज ऑफ दॅट जॉईंट फॅमिली सिस्टम, विच नाव आय फील यु नो बिकॉज आय एम अ फादर अँड आय अंडरस्टँड द मेरिट्स ऑफ इट नाव यु नो वेन द चाइल्ड इज ग्रोईंग इन अ लार्जर एन्व्हायरमेंट अँड इट्स नॉट जस्ट डेलिगेटेड टू द मदर अँड फादर, कारण दॅट इज अ व्हेरी व्हेरी कन्फाइंड सेटअप अँड दॅट इज सच सिरियस लिमिटेशन्स यु नो. की जे एक लार्जर आहे की तू तिकडे जा ह्याच्याकडे जा हरितात्या करताय, कोण किती चार जणांचे पाच जणांचे पंधरा वीस जणांचे संस्कार होत आहेत यु नो. ऍब्सोल्युटली चांगले ते ग्लोबल विलेज म्हणतो ना आपण, छोटं विलेज आहे त्याच्यामध्ये तो चाइल्ड वाढतोय, तर ते मग ते इन्सिक्युरिटी सगळं कमी व्हायला लागतं कारण यु आर यु नो. असं मला वाटतं, आय डोंट नो, आय एम नॉट अ सायकोलॉजिस्ट, बट यु नो याचा रेफरन्स मला द्यायचा मिनिट आहे. तुला जर आठवत असेल आपण युरोपला होतो आणि वुल्फीची आजी बघा आम्हाला सांगायची की दिस वॉज अ ओपन हाऊस, कोणी पण यायचं की संध्याकाळचे कोणीतरी शेजारचे आले बसले, त्यांची स्वतःची वाईन बॉटल आणली आहे, कोणीतरी चांगला स्वतःचा बेक केलेला ब्रेड आणलाय, कोणीतरी चीज आणलाय, यु नो हे काय कल्चर आहे, इनक्रेडिबल हे काय कल्चर आहे. सो हे 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 मिस होत आहे, मिस होत आहे म्हणजे आता त्याला इलाज पण नाहीये, कारण हे आता इथं आयडिया इज नॉट टू से की अरे आपण काय चुकलो, पण बोललं पाहिजे का, कारण कुठेतरी इफ यू वॉन्ट टू टेक अ टर्न इन द नेक्स्ट 10 years 20 years सगळ्यांनी काम त्याच्यावर थोडं केलं पाहिजे, विचार केला पाहिजे की काय करतोय आपण यु नो, व्हॉट आर वी डुईंग. हे जे आहे तुझं ते जॉन मेयरची लाईन आहे ना ती की एम आय लिव्हिंग इट राईट, हे एक प्रश्न सगळ्यांना आहेच, तू अमेरिकेत असशील आफ्रिकेत असशील हा प्रश्न आहेच ना, तू नीट जगतोयस का, एक एक्झिस्टेन्शियल प्रश्न आहे. त्याच्यावर ती लाईन आहे की सगळेच पळतायत पण पोहोचत कोणीच नाहीये, एव्हरीबडी इज रनिंग बट नोबडी इज रिचिंग, इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर. आणि मला पुलंचं एक वाक्य आठवत आहे, ते म्हणले होते की कळपात राहणारा माणूस कुलपात राहायला लागला. लुक ॲट द ग्रॅव्हिटी ऑफ दिस लाईन, मॅमल्स करेक्ट, मॅमल्स हे कळपात राहतात एलिफंट ग्रुपमध्ये, तुझे दे लाईक यु नो देअर होप देअर ओन स्पीशीज अराउंड दे विल सेल. म्हणून त्यांनी ते वाक्य इतकं सुंदर म्हणले की कळपात राहणारा माणूस कुलपात मारायला, शेवटी एव्हरीबडी क्लोज देअर डोअर्स आणि तुमचं तुम्ही बघा आणि आमचं आम्ही बघतो. सो ते ह्या याच्यात ते हरितात्यांचं फार छान सांगतात की आजीचा हात सडळ होता, म्हणजे ते सडळ म्हणजे काय जनरस. आणि ऑल्सो दिस इनफॉर्मल ड्रॉपिंग, एका 20-25 लोक, कॅन यू इमॅजिन दॅट, दीज आर नॉट रिच पीपल, दे आर नॉट सम जमीनदार हू आर डुईंग इट, हे साधी माणसं आहेत आणि हे सगळीकडे प्रेव्हलंट आहे. म्हणजे त्या काळी इट वॉज आणि वी हॅव सीन दिस लाईक इट सेज, म्हणजे जुन्या ह्याच्यामध्ये अजून ते आहे की कोणी आलं की त्याच्यासाठी म्हणजे इम्पोजिशन हा प्रश्न नव्हता, यु नो दॅट वॉज सच अ प्रिटी माइंड यु नो फॉर मी देर इज ब्युटी इन दॅट. सो त्याचं ते वाक्य आहे की मुठीनी पडायचे नाही धान्य, इट डिंट युज टू शिजवायला मुठीनी पडायचे उजळ, विच इज लाईक अगेन सच अ प्रिटी प्रिटी यूज ऑफ वर्ड्स. आणि ऑल्सो अदर थिंग अबाउट दिस आय यूज टू लाईक फ्रॉम बिफोर की माझी आई अन्नपूर्णा होती, तर हे ऍक्च्युली मी नो मी यु नो आय हॅव एक्सपिरियन्स इट विथ माय फ्रेंड निशांत यु नो हिज ग्रँड मदर, वेन आय वेंट टू स्टे विथ हिम स्टे विथ हर फॉर अ कपल ऑफ डेज इन कोकण अँड तिचं चिखलीमध्ये एक घर होतं, की हे खरंच मी तेव्हा जाणवलं आणि मला तेव्हा पण मला ही पुलाची आठवण होती की ती जेव्हा पाणी द्यायची ना त्या एवढ्याच्या भांड्यात ते गोड वाटायचं रे, इट इज इनक्रेडिबल हाऊ रिअली आय एम टेलिंग यू की एक जो ते ज्या माणसाला सर्व्ह करायची एक हे आहे ना, इट इज अ ब्लेसिंग. Nowadays, everything that at least the way we live our lives, when we have people come over to our place, it is an event, right? It's on your you know, hey, 7 o'clock on Sunday, come visit us. And every now and then, you know, that doesn't happen. Every now and then, it's rare, but somebody who came to pick up something, you know, at just around 6 p.m. and you're like, why don't you stay back for dinner, right? You didn't clean the house, you didn't cook anything. That feels to me much more special, because it was unexpected. Yes. And they also appreciate it much more because they're like, are you sure I don't want to be a burden. I think totally. The thing is not to change the world. I think at a personal right. level always tu asa kiti karu shaktos, are you aware enough ki for example ata you know asa koni ala, are you aware ki nahi tumhi thamba na, and can you inculcate that maybe right. once 2 months, it is about that, right? It is not right. about right. anything else. इट इज जस्ट बिंग अवेअर थ्रू दिस की आपण करू शकतो, आपण ते करू शकतो अजून, एवढं नाहीये ते. जसं तू म्हणलास, पीपल आर ऑल्सो व्हेरी रिसेप्टिव्ह, यू आर ह्युमन्स यु नो आफ्टर ऑल मोस्ट ऑफ अस. यु नो इन दिस फास्ट टाइम्स ह्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं कुठेतरी, इतके स्वतःचा विचार करणं. आणि ही अशी डेलिकेट लोक जी असतात ना हरितात्यांसारखी, दीज आर डेलिकेट पीपल आर,
त्यांना जपावं लागतं या लोकांना. यांना जपायचं कसं असतं, यांना काही आउट ऑफ द वे जाऊन करायचं नाहीये. त्यांना फक्त तुम्ही यु नो जस्ट म्हणा, अरे मी आहे इकडे, तू ये जेवायला ये, यु नो चल आज सकाळी चहा पिऊ एकत्र. तर हे कुठेतरी हा शब्द किंवा ही लाईन पण त्या माणसाच्या खूप त्याचा दिवस सांगला जाईल किंवा त्याला दोन दिवस सांगले जातील. तो हरिता त्यांचं बघ ना तू, की हा माणूस बाकी काही हे करत नाही, हा रस्त्यावर पण असा सिंड असणार आहे. म्हणजे तुझं बघितलं असतं कॅरेक्टर की कुठेतरी उड्या मार, काहीतरी तलवारच काढाय, असं काहीतरी आहे कर. तर समाज सोसायटी इज एनिवे ट्रीटिंग हिम लाईक, अरे काय करतोय. द व्हॅल्युएशन इज नॉट हाऊ सक्सेसफुल ही वॉज एज अ अर्निंग मेंबर, यु नो ऑफ द बँड. इफ दॅट व्हॅल्युएशन यू पुट टू हिम, इट इज अ लॉस प्रपोजल. So he would have been a lost proposal here, much more lost proposal now. He could have been a complete. They would have labeled him. Yeah. That is the problem. If you compare him to kiti paise kamole ani ani kela kate sampla maje mat. Tyachyamule tumhala beauty dishnaras nahi. There is one throwaway line that Pula puts in there when he talks about him realizing much later in life that Haritatya had a son, right? And I always wonder why does he bring that up, because there is no discussion preceding that or after that. That is a very good point. We have jumped to the end, but that's, I think it's a good point since we are very close to labeling him as a character. And this is classic Puller, let me tell you. This is classic Puller. He has done it time and again. And not because he wants to portray something, but he always gives this opening of this other world of Haritatya. Right. So I think he opens it up, and I think for all you know, he's actually tani tyachyamne genuineness asa ki tara karas mahit navto ki tana mulga hota. So that whole world has been shut down from them. They only saw him and took him as he was to them, you know, as he appeared for them. But this is again brilliant because it opens up, it leaves a lot of huge. There was this nice book about Mahabharata madhe ki Duryodhan cha bayko cha koni, you know, there is no mention in popular Mahabharata. And are you saying he was a bachelor? He wasn't. He married. So did Karna. Karna married. But you know, tyancha bayko cha kay ghetlele nahi tyacha. Anyway, we'll go into that much later, but that's another very beautiful topic, you know. But the half point for mahatvacha aahe dhruv sa ki he tya you know tya writer cha kiwa tyachi greatness yachat aahe ki he tyani ek tumchyasathi ha open he sodun dilela aahe. आफ्रिकेत राहतोय मुलगा आणि हा माणसाकडे बघायला कोणीच नाहीये. आता तुम्ही विचार केला अरे मग ह्यांचं, मला मी नंतर असं विचार केला की हरितात्यांचं लहानपण कसं गेलं असेल, की ह्यांना हे 16व्या शतकातलं आणि 17व्या शतकातलं एवढं कोणी सांगितलं कोणी यांना, आणि ते एवढं कसं बिंबवलं यांच्यावर. इफ यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन, की ह्या माणसाला सगळ्या मुलांना हे सांगण्याच्या आधी त्याला हे नॉलेज पाहिजे कुठेतरी लहानपणी. म्हणजे पुलं म्हणतात की आमच्या इतकं बिंबवलं तर हरितात्यांवर कोणी बिंबवलं. परत हा एक विचार मला तिथे कायम ऐकून जातो की ह्याला कोणी, ह्यांना कोणी हिस्ट्री शिकवली. आणि म्हणून तुझं म्हणतोस ना की हे सगळं ओपन ठेवलेल्या गोष्टी आहेत, की तुमची जेवढी हे असेल ह्या ह्याची ह्या कॅरेक्टर कडनं तुम्हाला तेवढं तुम्ही ते विचार करू शकता की जाऊन की अरे ह्या माणूस काय आहे, असं काय आहे, आणि हिस्ट्रीसाठी एवढे काय हे आहेत. आणि मग नंतर ते म्हणतात की मला नंतर असं कळलं की ह्यांना मुलगा होता. One of the reasons I brought it up is you guys were talking about how he was not an earning member, right? Even when he's selling the umbrellas and all, there doesn't seem to be any intent to make a lot of money with this. Was he a good father? And that is the thing. That is where Pula time and again. So this is, well, to understand this, address this question, we have to talk a little out of context from Haritatya. So I would just like to give my take on this, what Pula is addressing. You know, of course I'm not speaking for Pula, but this I'm solely telling my interpretation of what is happening here in a larger context of an Eastern thought, a Eastern philosophy. There is no absolute good and bad. Okay, there is in general no absolute good and bad. If you look at all the stories that have been told to us, there is no absolute good and bad. What Pula is saying is ki Haritatyancha pan vegala hota. He brings out all the beauty according to him, but he's not defending him, or he doesn't mean to completely, you know, put him across as, you know, an all encompassing hero ki amala disla tasa sagyan disla ani te sagle radat hote ani tyachi mule hi radat hoti asa. He doesn't want to make him something that he's not. Later on he doesn't know, and his character tensa, by the way, Rao Saheb madhe he goes a little further, where I think I've told you ki tyachame tene tyacha vakya hai ki मला जाती दिसले तसे दुसऱ्यांना दिसतील असं असं मी आग्रह धरणार नाही. सो आय थिंक इट इज इन दॅट कॉन्टेक्स्ट वेअर यु नो ही डझंट वॉन्ट टू पोर्ट्रे समथिंग दॅट ही माईट नॉट हॅव बीन टू ऑल, देअर बाय ऑल्सो इम्पोजिंग हिमसेल्फ, राईट, इम्पोजिंग हिज व्ह्यूज
on someone. So he leaves that thing open. I think that is nice. Yeah, it's awesome. In a way, you know, because he doesn't काय म्हणतात त्याला सर्वन देत नाहीयेत ते त्याच्यावरचा फार. But the reason I brought that up was we all have a lot of passions, right? I love the Beatles, right? We all love the Beatles. And there have been times when I've tried to be like Hari Tatya and go and sort of evangelize this among the people that did not know or had not come to the... Tell me something I don't know, buddy. And debate, you know, whether the White Album is as good as or as bad as they think it is. Why do I not do that anymore? And I think one of the reasons is it comes down a lot to time and the allocation of time and attention on certain things that, unfortunately, one of the victims of that focus on work, on your nuclear family and your children, is the reduction in enthusiasm of discussing these topics with other people. I do not know how many of my friends I go to, and when I meet them, I am talking about things that are not our lives, you know? Like, it's all about, hey, are your kids, what school are they going to go to next year? Or sometimes it goes, you know, to very shallow discussions of politics or whatever is going on in the country at the time. There seems to be little space for these topics that do not have an agenda. That's one of the beautiful things about the way Hari Tatya talks about history, is it is devoid of any personal agenda. He doesn't seem to be making a point that, you know, because X, Y, and Z happened, our group is better than some other group, or it's not based on putting someone down, you know, or it is not based on those negative connotations. Right. I think the other thing is for the joy. It is for the joy of for the joy, and yet why it is a little deeper. And this is where Pula, I think, is really a master craftsman, you know, and he's a supreme artist, because there are multiple levels of understanding and enjoying Hari Tatya. So you enjoy it as a kid just for the stories. Mm. You continue enjoying them as adult, as stories, you know. Yeah. And now we are going into a zone that we would have never gone as children, right? Correct. Because we consumed it very differently as kids. I mean, me and Bhupal, right? But it still has a layer where now, after म्हणून ते timeless जे म्हणतात शेवटी art हे timeless आहे. कुठलंही piece of art हे कशावर न ठरतं. It is only time. वेळेमध्ये ते नंतर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता का? मोझार्ट तुम्ही ऐकाल, बीटल्स तुम्ही 60 वर्षांनी ऐकताय. भीमसेन तुम्ही अजून 400 वर्ष 500 वर्ष 4000 वर्ष ऐकाल भीमसेनची भजनं किंवा कुमार गंधर्वांचं जे भजन आहे ते तुम्ही. तसं हे पुलंच आहे की हे इट इज बियॉन्ड टाइम. एक टाइमलेस त्याला क्वालिटी आहे सर्टन. आणि बिकॉज इट इज ते कॉम्बिनेशन जे आहे ना की लाईट येट डीप, हे खूप आवड आहे कॉम्बिनेशन. लाईट येट डीप, लाईट म्हणजे कन्झम्पशनला लाईट, ऍट एव्हरी स्टेज कन्झम्पशनला लाईट, आणि येट डीप, जितकं डीप जाल तेवढं तुम्ही विचार करू शकता त्याच्यामध्ये. असं आहे ते, उगाच आपण बोर करत नाही. आय एम होपिंग सो. पण म्हणजे मला असं मजा येते की किती ते आहे, किती ते असं करून 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 किती ते विणलंय सुंदर, आणि तरी प्रेझेंटेशन असं सुंदर आहे. तुम्ही असं 20 मिनिटात ऐकू शकता ते. म्हणाल तर तुम्ही वर्षभर ते डिस्कस करू शकता, स्वतःमध्ये तो विषय राहू शकतो. पण म्हणायला 20 मिनिटात ते संपवलंय त्यांनी, पूर्ण जग मांडलंय त्यांनी ते हरी तात्यांचं, आणि हरी तात्या थ्रू सो मेनी थिंग्स. नाही, बीटल्सची गोष्ट तुझे म्हणतोस ना की तू कन्व्हिन्स करायला प्रयत्न करतोस किंवा व्हॉटएव्हर. कोणानं ब्रायन माहिती तुला तुमच्या इथला? Yeah, the comedian. तरी फक्त बीटल्सची गाणी लहानपणापासून लागतात अरे, बिकॉज ही इज अ मेजर बीटल्स फॅन. आणि तो म्हणतो की अरे माझी मुलं जेव्हा रिंगो स्टार यायचा होता ऍज अ गेस्ट, मुलं वेट झाली होती माझ्यापेक्षा जास्त, म्हणजे की आज रिंगो येणार आहे, बाबा तू रिंगोला भेटणार आहे. त्याची मुलं हार्डली टीनेजर वगैरे असतील. सो कानावरचे संस्कार इज कानावरचे संस्कार अरे, की मुलांना काय इंटरेस्ट वाटतोय, मुलांना ते कानावरचे संस्कार आहेत की अरे असा तो आला आणि मी असा गेलो, आणि ती जी इनॅक्ट करायची जी क्वालिटी आहे ना, मुलं आर इंटरेस्टेड इन दॅट. त्यांना स्टोरी टेलिंग मध्ये दे हॅव टू बी लाईक इन ऑ, अरे काय चाललंय, अटेन्शन ग्रॅब कशी करावी तुम्ही मुलांची. ऍब्सोल्युटली. तर दिस इज हरी तात्या. इफ यू आर नॉट हरी तात्या, मुलं ऐकत नाहीयेत किंवा मुलं बेसिकली नाहीच आहेत माझ्याकडे. यू हॅव नॉट टेकन देम फॉर द राईड. आणि यु नो, आता माझ्या मुलीच्या केसमध्ये मी तिला हरी तात्या खूप ऐकवायचा प्रयत्न केला. आय थिंक 2-3 वर्ष आधी, आता ती ऑलमोस्ट 6 आहे. अँड ऍट अराउंड 3 रिअली ट्राय टू पुट, शी गॉट इन टू इट, बट द मराठी इज सो हेवी, यु नो, दॅट मराठी इज नॉट युज बाय अस नाव, द इंग्लिश मिडियम गाईज वर महाराष्ट्रीयन्स, बट यु नो, सो वी आर नॉट युज, वी आर युज टू अ व्हेरी लिमिटेड वोकॅब, यु नो, अँड वोकॅब इज ऑल्सो रिअली नॉट प्युअर मराठी. इट्स नॉट इवन लाईक अ लिमिटेड प्युअर मराठी वोकॅब. इंग्लिश इट्स नॉट लाईक द जर्मन. आय मीन, वेन आय वेंट टू जर्मनी, वेन आय वेंट टू ऑस्ट्रिया, आय रिअली अंडरस्टूड हाऊ मच ऑफ
German they are talking, even they are talking super lingo, but they hardly use anything English, you know, unless but aapla English itka ghusla jata. And that is the way it is. That is the way it is. So the whole point of this podcast is also, I don't want to hide the way we are talking. It is what it is. I don't want to defend or be proud of it or do it, go in that direction at all. But coming back to my daughters, basically it was too heavy. So it was not appealing to her, or it was just... And then I said, And then all of a sudden, you know, the next 1 year, every night, I had to, child to imagine. Yeah. मी त्याला पिक्चर दाखवलं ना की सगळं ते डेड होऊन जातं, काही राहतच नाही ना, मग ते ते जे घेऊन जातात ते सगळं. पण इथे म्हणजे त्यांचं चित्र निर्माण होतंय ना, काहीतरी होतंय ब्रेन सेल्स मध्ये. Putting something, you know, it's like a rocket fuel being launched, you know, and they are really launching, you know, they're going home. And mag te deep jate, to te Shivaji Maharaj, ti Sivagadachi story, tila mi Sivagadavar ghiyun pan gelo, tyachyanantar 2-3 vela, karani, mag teva mi tila sangitle, bag ithe asa kelo, asa ithe chadle astil. Ti mala mhanli, oh, mag atta aplyala bhettil, same tasa jala, ti mhanli mala bhettil aplyala, atta ahet tikde, Shivaji Maharaj ahet, and he, you know, I mean, she's really interested, and he storytelling khup चांगलं आहे रे, म्हणजे मुलं मग चांगली होतात. यु नो, तुम्ही त्यांना हिस्ट्री किती शिकू नये असं गोडी नाही लागणार, असं येते गोडी लागायला थोडं सांगितलं पाहिजे, थोडं आउट ऑफ द वे जाऊन प्रयत्न केले पाहिजे. आणि तिथे हरितांचा मला खूप म्हणजे लिटरली उपयोग झाला, म्हणजे मी अक्षरशः ते एक्स्ट्रापुलेट केल्या स्टोरीज तशा तशा. आणि अजून सुद्धा अजून आता ते हरिता ते ऐकलं ते इमिजिएटली तिला ते तो जेव्हा पार्ट येतो ह्याचा की दोर कापले आणि हे झाले आणि उदय बानावर तो वाढ केलाय, मग ते उदय बान कोण, हे सगळं तिला अजूनही आठवत. यु नो, शी इज स्टील लाईक टोटली दॅट थिंग इज सो फर्मली. आता म्हणजे अगेन ह्या एजच्या मुलांना किंवा यु नो इवन काही टीनेजर्स असतील किंवा त्यांना मेन काय माहिती का, ही स्टोरी महत्वाची आहे. मॉरल दे विल फाइंड, किंवा सगळं काय म्हणतात की मॉरल सांगायची तुम्हाला गरज नाहीये, की ते मॉरल त्यांना शोधू द्यायच्या. हे जेव्हा सांगतात रामदासांची समर्थ रामदासांची गोष्ट, त्यात मॉरल काय आहे हे तुम्हाला नंतर कळेल, आता कळणार नाही तुम्हाला. फक्त तेवढं अरे तो त्याच्यात लपला होता कपाटात, यु नो, किड्सच्या एजला ती फन आहे. आता ते कळतं की अरे ते इतके मोठे होते की त्यांनी बाहेर म्हणलं, आईला आईला म्हणले की मी अख्ख्या विश्वाची चिंता करतोय. आणि मग त्यावेळी त्यांच्या आईची रिॲक्शन असेल अरे बापरे कोण आलाय आपल्या पोटी जन्माला. हे मॉरल, हे जे त्याची जी काय म्हणतात ग्रेटनेस किंवा त्याची ती काय ग्लोरीफाईड जो प्रकार आहे तो तुम्हाला स्वतःला घ्यावा लागेल नंतर. That's the powerful part of good stories, is that we can make them our own. We can, if they're told in a right way, we can imagine us being part of them, right? The best art lets you take it and you become part of the art, whatever it is. Yeah, it's absolutely true. And you know, the great art is also the one, the time, such a quality of timeless. That's one of the things is, ki aata, let's say Bob Dylan, you know, or even any great song, and the song that meant something to you at that time need not mean that much, or might mean the same way but in a completely different way, right? You know, when you grow up, you know, with this life, great life experience that you have, and mag teche words as vegale vatat je adhi kay vatayche nahi, like a Rolling Stone ekthana start la okay te chhan hota, you know, like a Rolling, te kayacha, it was you, intellectually you could understand it, but the wisdom of it unfolds, you know, later on. It is quite possible that it unfolds much later and in a very, very beautiful way, like this. When you are reading, when you are at 17-18, you know, it's like this. You want to go, you know, you want to play that and play the chords and just, and that has its own charm. You know, I'm not putting that down at all. You know, that of course, that is that force of life, let's say, that puts it in that spot. But nantar te azun maja yayla lagte tyachi ji internal maja yate khup. मी ती शेअर पण करू शकत नाही, तुम्ही शब्दात शेअर करू शकत नाही, अशी ती मजा यायला लागते एक एक लाईन्स. मला एकदा क्रिस म्हणला होता की डिलनचे गाणे, वी हॅड डन अ डिलन कॉन्सर्ट. क्रिस कोण आहे ते आधी तू सांगायला पाहिजे. आय वी फॉर ऑल द पीपल हु नो क्रिस इज वन ऑफ आर डिअरेस्ट फ्रेंड्स.
फॅन्टॅस्टिक गिटार प्लेअर म्युझिशियन इन्क्रेडिबल गाय आणि फ्रॉम पुणे आणि मी भूपाल आणि क्रिसनी खूप डिलनचे कॉन्सर्ट केलेले आहेत लॉट ऑफ अदर्स ऑल्सो बट प्रायमरली अ लॉट ऑफ डिलन आय थिंक वी हॅव डन अबाउट 15 ऑर 20 डिलन कॉन्सर्ट्स मोस्टली इन शीशा कॅफे आणि विथ क्रिस the thing with Bob Dylan concerts were that again this is I'm digressing a little bit but just a funny story or interesting story at one point mala kalla ki ami tigas vajayacho it was just acoustic Bhupal on mandolin me and Chris on guitar and I just understood that Dylan is so much better if we are not rehearsing because you know it's anyway you know it's so intense and you know je challe at that mood we are going to do so I just used to give a list to Bhupal and Chris like 2 days before that like 20 songs this is it and 10 used to be common and 10 I used to change so usually it was 50-50 I used to pick a new 10 every time from the previous one and I used to just the only thing Chris wanted was the key of the song and yeah. I think Bhupal too that was the only thing that they said please at least give us the key and you know and so at this time you know we were sound checking I remember very clearly and there was this song which was a new song which I did for I think it was anyway it's not important but I think it was Not Dark Yet or something like that you know which we hadn't done before it's from the 90s 98 Dylan album and that's a very very intense lyrics you know very pretty and then we finished the sound check and we played that song because he wanted to do it because there were some chord changes in it in the middle eight so ma ami te sagla kela sound check and then we sat you know for our customary pre concert snacks ritual and we had the coffee and mag mitala manat hoto to mala Chris mhanla re which was that song not dark yet to mhanla every now and then man this one line comes up from Dylan that hits you and stays with you for the next month and I think Pula for me has that quality that inherent quality where something every time you listen to it dusra ek kai tari yeta you could almost say that the best of any I guess art maybe too high a term but anything that influences how you approach your life or what you you know do maybe differently because of it that's got in some sense is the highest form right and any true art is one that causes a subtle shift in consciousness he pulani sangitle ki shevti kutla art hai he tyancha dusrya bhashana madhe itka sundar bhashana tyancha ki je shevti art mhanne tumhi lokanna jodtay tumhi lokanna hasavtay theek hai that is one but tumhi jodtay ka tumhi किंवा तुम्ही एखादं दुःख आहे त्या दुखड्याचं दुःख तुम्हाला दिसतंय का दुसऱ्याचं आठवण ते तुम्ही उभरताय का सो एनिथिंग इव्हेंच्युअली यु नो इट इज कम्युनिकेशन इन अ वे बट इन अ वे द रिअल डेप्थ इज इफ युअर कॉन्शियसनेस इफ देर इज अ ऑल्टर्ड स्टेट ऑफ कॉन्शियसनेस फॉर द बेटर ऑफकोर्स यु नो अँड आय थिंक दॅट इज वंडरफुल आय थिंक लुकिंग एट एनी ग्रेट पेंटिंग आय वुड अज्युम आय हॅव नॉट बाय द वे सीन एनी ग्रेट पेंटिंग आय हॅव बीन इन लॉट ऑफ म्युझियम्स but I presume that is what you do when you go and observe a painting you sit there right and one of the nice things about living in this time is we live in an age of access right I mean if you want books you can get books you can watch youtube whatever art is most meaningful like you just said at different stages of your life a particular song a particular line in a song a character a movie whatever resonates with how you are feeling or what you're thinking about your life and the way it's going and if you are sensitive to your own thoughts and your own life in any moment you can actually find art to make sense of it and this is true of the Beatles too you know when I first started listening to them and my mother would play them at home you know it was just another band but this is like when you start to play the Beatles on the guitar and sing the songs simultaneously you are just transported to another level of not just appreciating the interplay between the melody and the chords you can't even put it into words the more you embrace the art form the more it gives back to you now you've made me listen to Haritatya for this is my 6th or 7th time that I've listened to it and you know I'm starting to understand more and more each time but I'm also starting to form connections to things that have happened to me with each listen No, that's actually good because the thing is there's another thing, right? The thing is who is Dhruv or who is Bhupal or, you know, who is me? Are you really, you know, what part of you is truly you? That's another question, right? So through Pula now, this is the other thing, like I've said, how much of me is really me? And how much of me is this subtle one, you know, like one thousand must be just Haritatya.
that is now coming in, you know, it's at a nerve center of how I am functioning, right? Or Ajji, or Tewache Je Hote, maybe some teacher, you know, maybe some friends who I'm not in touch with. I mean, we are all a product of these influences. Those influences don't go away, you know. Mm-hmm. You might think they are going away, or you might think they are not gross in your functioning, or in the way that you know. Let's say even your thoughts, are they really your own? You know, manunte mandate advertising calms you into thinking you're the one. But I mean, which is why you should stay away from advertising. Is what basically Dylan was saying 50 years ago, you know. And I'm. You know, you can imagine what he's thinking now, but I mean, he's given up, I think, on a lot of those things. But the thing is with Haritatya, exactly like you said, ki te aiktana vatta ki are he kiti ahe, you know, it is, if it is there. So, dusra ek tyacha interpretation asa hoo shakta ki apan Haritatya shodto ma aplya aayushyat. Physically, kon hote, je Haritatya sarke hote. कोण होते त्या काळामध्ये त्या स्टोरीमध्ये असे कोण कोण होतं जे हरितात्यांच्या आजूबाजूला जे होते तसे कोण होतं आपण ते इट्स अ व्हेरी नॅचरल प्रोसेस असं मला वाटतं आपण नेहमी आयडेंटिफाय करतो की अरे माझी आजी कशी होती दुसरे कोण होते अरे हो असे होते बरं का कारण शेवटी फिजिकल फॉर्म फार महत्वाचं आहे फिजिकल त्याच्या इम्पॉर्टन्स तर म्हणून तर आहे ना फिजिक आहे म्हणून तर सगळं पुढचं आहे त्यामुळे ते एक नॅचरल प्रोसेस आहे छान की यु नो यू स्टार्ट गोईंग बॅक किंवा आत्ता कोण आहे त्यांच्यावर वेळ थोडं वेडेपणाच नाही एक वेंदेळपणा आहे चांगला आहे तो इट्स व्हेरी नाईस यु नो टू हॅव दिस सॉर्ट ऑफ कोकीनेस यु आर मिसिंग इट एव्हरीथिंग इज एव्हरीथिंग एव्हरीवन इज सो करेक्ट हू वॉन्ट समवन टॉकिंग अबाउट पॉलिटिक्स आय मीन हजार गोष्टी आहेत रे ते बोलायला आणि ते कोणाला ऐकायचंय बेसून आहे सगळं ते I think people should not talk about anything that is current you know because it's not stood the test of time you know you that's the line वर्तमान काळात मान्यच नव्हतं त्यांना आय थिंक दॅट इज द लेसन ऑफ हरितात्या यु नो दॅट लायसन्स नॉट इन द प्रेझेंट आणि ते एक वाक्य आय थिंक आपण सगळ्यांनी आधी पॉडकास्ट आधी आपण ऐकत होतो आणि आय थिंक एव्हरी वन नॅचरली सेड की बाबा यू सेड की जे हरितात्या काण्या डोळ्यांनी पाहिजे ते बऱ्याच लोकांना सरळ डोळ्यांनी नाही पाहता आलं दिसत नव्हतं आय मीन यु नो व्हॉट अ लाईन दॅट इज काय तो त्यांचं नजर होती शेवटी क्लासिकल म्युझिकला पुलंनी सांगितलंय की क्लासिकल म्युझिकला एक नजर असते कान तर असतोच पण नजरेशिवाय तो कान काम होत नाही एक नजर असते बघण्या ऐकण्याची क्लासिकल म्युझिकचा फक्त कान नाहीये ते कुठेतरी सटलनेस मध्ये म्हणतायत की अरे ही नजर आपल्याला पण जमू शकेल ट्राय केली तर आणि फक्त ती हिस्ट्री नाही पाहिजे मग त्यावेळेस तू जसं म्हणतेस की ती म्युझिक असू शकेल ते काहीतरी तुम्ही स्वतःचा शोध कधी घ्याल तुम्ही काय आता जसं म्हणलं की अरे मी नक्की काय माझी पर्सनॅलिटी किंवा मी कोण आहे तर ती तुमची नजर तुम्ही शोधा ना की ते काण्या डोळ्यांनी काय पाहिजे तर तुम्ही पण पाहू शकता जर तुम्ही खरंच प्रयत्न केला तर मेबी समजा दॅट इज ऑल्सो अनदर अँगल वेअर यु नो की ते जे म्हणतात ना की ते आय थिंक एक ती एक छान बुक आहे द लिटल प्रिन्स म्हणून त्यात एक त्यात अशी सिमिलर लाईन आहे की व्हॉट इज इसेन्शियल इज इनव्हिजिबल टू द आय जी गोष्ट ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या डोळ्यांनी दिसत नाही unless you're a caveman and a lion is coming to towards you आणि दुसरं की प्रचंड अभिमान दिला आम्हाला हरितात्यांनी हे पण किती सुंदर आहे त्याच्यामध्ये की अभिमान दिला म्हणजे काय आणि त्याच्यामुळे सी द थिंग इज प्राईड टू वेस्टर्न कॉन्सेप्ट म्हणून पाहिलंस किंवा जनरली आपण प्राईड वी असोसिएट विथ यु नो लेण्यांच्या पण ह्याच्यात आहे की प्राईड यु नो बिफोर अ फॉल Pride always comes before a fall. Not necessarily. There is a right pride, you know, where you can, with pride which kind of pushes you a little up. Positive energy. Yeah, and pushes you up. Current, you know, growing up, the fact that, you know, we had to study in English medium or, you know, we had to go do things which we had to do just for survival. It robs you a lot of the stuff which are vernacular, which you cannot deny. Well, somebody chose that, right? You were not forced to go in an English medium school. But anyway, carry on. Sorry. Yeah. No, I agree with you. That is a finer debate, you know, of the choice, but which is a very big debate. But I'm saying, be that as may. I mean, I didn't choose it. You know what I'm saying? Yeah. And if even if you were asked, you didn't. I didn't choose it. You know, I mean, I didn't know what was happening, right? So in a way, the system chooses, and then at a young other level, your parents choose. Or, you know, whatever, everything around is going. But I'm saying, to prachanda abhiman dila pan ek chhan hai. You know, tyachyamule ki, ani nantar te mangatach, I think that we should tell through. Ki te amala ji jhakleli mangat, ki when we are down, ki te ami, we can come up
हे जे कॉन्फिडन्स आम्हाला दिला हरितात्यांनी थ्रू द स्टोरीज, इट इज नॉट जस्ट अबाउट द वॉर, राईट? की कुठेही तुम्ही जीवनात खालती असाल तर यू कॅन फाईट युअर वे अप, आणि एव्हरी टाइम यू विल नॉट बी सक्सीड, यू विल नॉट सक्सीड. तेही सांगितलं पुलंनी की दरवेळेला तुम्हाला पाहिजे तसं सक्सेस मिळणार नाही, पण एक कॉन्फिडन्स दिला की वी विल प्रिव्हेल. सो आय थिंक दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी नाईस. आय थिंक यु नो लाईक थ्रू दॅट आय कॅन अंडरस्टँड पर्सनल थिंग. एव्हरीथिंग यू जस्ट सेड कुड अप्लाय टू एनीबडी, राईट? द स्टोरीज ऑफ कमिंग अप, वी शॅल ओव्हरकम, व्हॉटएव्हर लँग्वेज, व्हॉटएव्हर कल्चर यू गो टू, व्हॉट दे हॅव सिमिलर स्टोरीज. So I think, and I think that is what is powerful about feeling pride. It is about, you know, being this human who can understand the world around them, who can, you know, imagine about the stars, etc. But for me, and I would say for all, I think Sachin Tendulkar was one guy who gave us that yes. pride. Watching Sachin, you know, Marathi mulga, jo tyache vadil professor ahet, आणि कष्ट करून वर आलाय आणि तिथे यु नो ऍब्सोल्युटली त्यांना घेतोय, पाकिस्तानमध्ये त्यांना घेतोय, इथे घेतोय आणि हरलं तरी तो जिंकतोय, तो झेंडा लावतोय. हे जे होतं सचिनचं वाईल ग्रोईंग अप, त्याच्यासारखं नव्हतंच कोणी जे एलिव्हेट केलं आपल्याला. यु नो गावस्कर वॉज द फर्स्ट स्टेपिंग स्टोन आय वुड से, मग कपिल, बट सचिन टूक इट टू अ लेवल. ऍट द टेलिव्हिजन पण आलं, तुला माहिती स्टोन होल थिंग केम इन टू परफेक्ट परफेक्ट एज, वी वर ऍट द राईट एज. Cable TV started showing up. Yeah. It might have been Haritatya. I mean, that is what I'm saying. That is so beautiful also that, you know, Haritatya was in that segment. I think he was, Pula talks about him. Amala to confidence tenizo dila tya stories mule pana, just stories mule. Because there was nothing to go by. Remember, no visuals, nothing. So, imagine karta lahan mulansathi superhero konis nahi re. Superhero hai. Hanuman maybe. Ani hech ani hyancha goshti. Hyanchyasathi he मुलांना एक असं मिळणार कॉन्फिडन्स किंवा व्हॉट एव्हर यु नो पुढे जायचं, आणि मग त्यांना हेच का आठवतं मुलांना. आज आम्हाला हरिता आठवतंय कारण यु नो आज ही अशी सिच्युएशन आणि मी आता बाहेर पडतोय, करेक्ट? किंवा मी फेस करतोय जरी मला माहिती होणार नाही, पण आम्हाला कॉन्फिडन्स की काहीतरी होईल पॉझिटिव्ह. Yeah, I mean, Haritatya was the cable TV, right? I mean, he was connecting all these kids to heroes. I think from what Bhupal has just said, maybe, you know, Haritatya was also this guy who was always positive for the kids, right? The kids were being looked down upon. That was his pretty much, you know. I'm pretty sure the parents must be selling them, ki are, neat kara, he kara, kapde dhua, gol kara. Haritatya was not that. Haritatya was party. Haritatya! Haritatya was like, goshti, like, you know, he's giving them, and the other thing is, I think he's treating them as equals in a way. You know, he's talking to them as equals. Yeah, I mean, firstly, he's spending so much time with them, which itself is it's a beautiful story and a beautiful character. Another couple of points I've just noticed and I've written is very interesting towards the end. Ki Dilli la astos na, tujha Haritatya is on his deathbed. They also awaaz khup chhan hota tyancha. And they mhanle tevdi rahili re baghayachi. See the, again, the time, ki evadha sagale imagine karun. Thoda sad vatla mala ki tyani Dilli pan pahili nahi. कारण त्यांनी दिल्लीचा तख्त फोडताना पाहिला होता, तो त्यांच्या मनात हे होता, पण ऍक्च्युअल फिजिकल त्यांनी पाहिलं नाही. नॉट दॅट ही मस्ट हॅव मिस्ड, ही माइट नॉट हॅव मिस्ड, ही वॉज नॉट दॅट सॉर्ट ऑफ अ कॅरेक्टर, बट अगेन यु नो गोस टू शो की म्हणजे तळमळ अजून चालू आहे. आणि पण हा एक्झॅक्टली पुलं म्हणतात त्याच्यावर की त्यांनी ती दिल्ली पाहिली होती तख्त पोटताना, ते वार्धक्याने नेलेल्या डोळ्याचा, या डोळ्याचा त्याच्याशी काय संबंध नव्हता, ते ही इज ऑलरेडी सीन इट इन हिज वे. दॅट वॉज अगेन इनक्रेडिबल, वार्धक्याने मी त्याचं हे करत होतो. आणि शेवटचं जे मी लिहिलं की आय मीन दिस इज अगेन सच अ ब्युटिफुल वे टू एंड इट, मास्टर पीस आहे शेवटचा जो आहे, की शेवटी ते हरितात्या गेले आणि जे ओबिचुरी आहे त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हरितात्या होते, हे होते सगळं, ते व्हॉट एव्हर फॉर्मली जे लिहितात ते आलं होतं. आणि हरितात्यांचा प्रेझेंट टेन्सशी तो पहिला आणि आखरी रेफरन्स होता शेवटचा. दॅट वॉज द ओनली टाइम दॅट ही वॉज रिफर्ड टू इन द प्रेझेंट फॉर द फर्स्ट अँड लास्ट टाइम. आय थिंक दॅट वॉज ऑल्सो इनक्रेडिबल. पुरावा सोडला तर काही नव्हतं, परत ऐकलं. दॅट इज ऑफकोर्स यु नो पुडर्स यु नो इट्स टोटल लिटरल मास्टरी टू ब्रिंग दॅट थिंग अँड टू वाइंड दॅट थिंग सो ब्युटिफुली, यु नो. टू मी आय वॉज लाईक ब्रिलियंट अगेन, यु नो. दीज आर द कपल ऑफ थिंग्स दॅट आय नोटिस्ड नाउ. या एंडिंग साठी ना ते पुलंना प्रश्न विचारला यांनीच तुमच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये, आय थिंक जयवंत दळवी करेक्ट, त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही कायम असं थोडं हे लाईट का लिहिता, असं जास्त इमोशनल किंवा हे का लिहित नाही,
त्यांनी त्याला उत्तर दिलं की कारुण्य आणि रडवायचं कोणाला तरी, त्याच्यात एक थिन लाईन असते. तर यु नो यू कॅन सी द सेन्स हिअर, यु इट मेक सेन्स इन दिस एंडिंग. यू इन साइड, अरे त्याला हा एंड पण इतका सुंदर केला की ह्या माणसाचा हा पहिला आणि अखेरचा प्रेझेंट प्रेझेंट टेन्स मधला रेफरन्स द्या, त्याचं तरी फार सुंदर वाटलं की का मी लिहित नाही आणि मी लिहिलं तर कसं लिहितो, की मला रडवायचं नाही उगाच तुम्हाला रडवायचं म्हणून. आय लव्ह दीज स्टोरीज दॅट एंड विथ making a reference to the start, you know. Yeah, and exactly. It just, they just feel so complete. Yeah. And that last bit, that's the beauty of that last bit. It is powerful on so many levels. Like, you know, the best writing not only makes you feel, so the narrator of course takes you on this journey and you trust the narrator, right? Take me, show me what you got, I'm interested. And then in Pula's case, in this particular story, at the end especially, that happens to you, and then you also, because the story has ended, you now reflect on, wow, what a cool way of writing and connecting this. I think that's the power of also of short form, you know, the fact that it's a shorter story compared to books that go on and you can't sort of pause and examine the writer's genius. But that happened to me when I finished, every time I finish hearing that, it's such a well-constructed journey. And humbleness, humbleness, you know, where he introduces the overall what they are trying to do. That they wanted ki ha ami je ata karnar ho, that far sahityik mulya vagere shodhu naka. You know, sir, what, don't try and gulkan extract too much. It's like when itki class hai na punchline ki man ha sapadna pan nahi hai sapadna ami shodhu naka ani asa mhanta shodhu naka far nahi manje sapadna nahi. And if you see that program, that overall natural, you know, well, kya re, baap, kya detailing gele dechha. Beautiful detailing. What a humble guy, you know. Kaisa sangta hai apna, kaisa bhoo na ka, kaisa chudu na ka, agare. Nikhad manje, it's just nikhad. That is what I call. But anyway, I think I am, you know, I think we've covered so much stuff, you know. Yeah. This is like, yeah, brilliant. This is good. I've really enjoyed it, guys. And mala kade vatta apan, I think, pratyekala haritatyan karna ghenar ka hai gai tari. And pratyekala ghyavo pan dai. And हे कथाकथन इतकं स्ट्रॉंग आहे की त्याची हे कमी होत नाही पोटन्सी. खरं सांगतो म्हणजे मी प्रत्येकाने ऐकावं आणि व्यक्त पण करावं की हरिता ते ऐकून तुम्हाला काय व्हावं, काय तुम्ही घेतलं. आणि पुलंचं तर बोलायला तर खूप आहे, म्हणजे म्हणून आपण थांबलेलंच बरं पुलंस बद्दल, कारण आपल्याला अजून खूप बोलायचं. आणि आय थिंक कमिंग बॅक टू नाव की आता आपण का डिस्कस करतोय, का आपण सगळे एकत्र आले, आता हे शनिवार रात्र आहे, म्हणजे यु नो वी कॅन ऑल नो in a way we are discussing Haritatya today again. Ani apan kay karu shakto in contemporary, right? We want to say ki aaj kay karu shakto. So I think the whole idea is ki can we do something. I think it comes to that, and I think as a goshta ghechi madun, I think we should try and be a little extrovert in, at least for the children. Adults gone case it. So I agree with you, adults ani aplyala kela pan nahi paije, karan beyond 40 beauty kay hot nahi. सो मुलं अजूनही आहेत आणि यू नेव्हर नो कुठला एक थॉट सीड देऊन कुठलं काय होईल, हे जे एक प्रकार आहे ना, यू जस्ट गिव्ह गिव्हिंग देम ब्युटिफुल थिंग्स वन्स इन अ व्हाईल, हे प्रयत्न करायला हरकत नाही फॉर सर्टनली. या आय थिंक दॅट्स द होप, नॉट टू गुलकंद एक्स्ट्रॅक्ट टू मच एसन्स आउट ऑफ हरितात्य अँड द स्टोरी ऑफ इट, बट ऍज यू ऑल वर टॉकिंग इट रिमाइंडेड मी ऑफ यू नो हॅलोवीन, राईट? इन द US वी सेलिब्रेट हॅलोवीन. And that is the one day when you get to dress up and become a character. And there are some occasions that we, even for adults, what I'm trying to get at is, you know, even for adults, there are occasions when we let our hair down and try and become someone that we are not forced to be or have chosen to be on a day-to-day basis. And I think that that's an escape that we all should try and find in ourselves, encourage in others. And I think it can be done, yeah. So, but yes, I too feel like if there's one thing to take away from this for me, it is, you know, just to be more, I don't know if extroverted, but also be more enthusiastic about whatever you're feeling. And not be scared of judgment. Not be scared of being judged or being ridiculed or, you know, not fitting into the, into what is called as normal. You know, I mean, you can. You know, as long as you are not harming any, I think there is space, like Bhupal said, atta space aaye thi.
People want it. Like you said, you know, someone asking, you know, and staying back. I think that space is there. We have come to the conclusion. I mean, we have come to the end of it. Sorry. And I think Bhupal, you would like to, you had some closing remarks. ह्याच्यामागचं सगळं परत अगेन हे सगळं आम्ही एक्सप्लेन केलं आम्ही काय करतो एक्झॅक्टली तर ह्या निखळ गप्पा आहेत ओके एक विषय घेतलेला आहे आणि तो विषयाच्यासाठी घेतलाय की आम्हालाच तो इतका आम्ही खूप शिकतोय त्यातनं रोज आणि खूप शिकत आलो इतक्या वर्ष तर म्हणून आम्ही फक्त हे तिघ जण मिळून हा एक उपक्रम करतोय की आम्ही गप्पा मारतो आम्हाला काय विचार आहेत आमचे मांडतो त्याच्यावर आम्ही डिस्कस करतो की अरे हो हे असं पण असू शकतं हे तसं पण असू शकतं तुम्हाला जर यातलं आवडलं तर तुमचं पण नक्की सांगा काय अनुभव होता हरिदात्यांबरोबरचा पुलनबरोबरचा तर आपला सगळा आहेच आणि जरूर आम्हाला कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा सगळ्यांनी आणि फारच आवडलं तर आम्ही चेक सुद्धा घेतो बरं का बाकरवाडी पण चालेल आम्ही पुण्याच्या आणि मला एक लाईन आठवते पावसाहेब पाटणकर बाबासाहेब पुरंदरे एकदा पुलंच्या घरी बसले होते आणि पुला आणि बाबासाहेब पुरंदरे गप्पा मारत होते तर पुलांनी आणि पुलंच्या मिसेस सुनीताबाई त्या आत्मने स्वयंपाक काहीतरी करत होत्या काहीतरी भांड्यांचे आवाज येत होते कोडणीचे वगैरे सो पुलांनी त्याला गप्पा मारताना विचारलं बर समजा अफजल खान शिवाजीचा जो वध झाला अफजल खान जो शिवाजी महाराजांनी जे अफजल खानांचा वध केला त्याच्यामध्ये त्या पूर्ण एपिसोडमध्ये समजा मी गेलो परत म्हणजे पुलं समज परत गेले तर ही वॉज आस्किंग बाबासाहेब पुरंदरे तर तुम्ही मला काय भूमिका दिली असती अफजल खान का शिवाजी तर आता बाबासाहेब पुरंदरे म्हणले अरे आता मी काय सांगू ते म्हणले मला काय माहित नाही काय प्रश्न आहे मला माहित नाही ते म्हणले काय मला सांगत नाही आहे तुम्ही अफजल तर पुलं म्हणले की नाही मी सांगतो मी शिवाजी महाराज असतो तर बाबासाहेब पुरंदरे म्हणले ठीक आहे शिवाजी असाल तुम्ही शिवाजी महाराज असला असता तुम्ही तर मग सुनीताबाई सगळ्या ऐकत होत्या सगळं हे लगेच ते सगळं भांडी बिंडी सोडून आल्या आणि त्या म्हणल्या काही नाही तुम्ही फक्त अफजल खानाशी जाऊन गप्पा मारून परत आला असता काही केलं नसतं तुम्ही दुसरं काही केलं नसतं अफजल खाना गोद बीत काही नाही परत घरी गप्पा गोष्टी करून That was Pula Deshpande. He was a storyteller.